शेवटचा प्रश्न. नरेंद्र मोदी पुन्हा जिंकलेले आहेत आणि सतत हे सांगितलं जातं की तुम्ही हा विजय स्वीकारा. मी किंवा मोदींचे इतर टीका करा असं म्हणतो आम्ही. स्वीकारा म्हणजे का? आम्ही स्वीकारलेलं असेल, आमच्या पुढे दुसरा कुठचा इलाजच नाही आहे. आणि ज्या अर्थी या सरकारविरुद्ध, लोकयुक्त सरकारविरुद्ध आपण काही बॉम्ब लावायला जात नाही किंवा बडोदा डायनामाईट करत नाही, तोपर्यंत लोकशाहीच्या चौकटीत आपण या सरकारला मान्यता दिली आहे किंवा तो स्वीकारला आहे. पण इतकं मोठं यश मिळाल्यावर मोदी असं म्हणाले आहेत, सबका साथ, सबका विकास आणि आता सबका विश्वास. काय कसं बघताय तुम्ही याकडे? म्हणजे हेच त्यांनी 2014 केलं होतं, 2019 केलं, 2014 केलं, मोहसिन शेख मेला, अखलाक मेला, जुनैद मेला, देशामधलं वातावरण लिंचिंगमुळे काय झालं आपल्याला माहिती आहे. आत्ता त्यांच्याकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत आणि वास्तवाच्या आधारे काय होईल असं वाटतं? अपेक्षांबद्दल जर बोलायचं झालं तर मोदी येणार हे गृहीत धरून नव्या सरकारनी काय करायला पाहिजे याच्याबद्दल मी 27 मेच्या आउटलुकमध्ये एक निबंध लिहिलेला आहे. तेच मी म्हणेन. ते असं की मोदींना न पटणारी मोदींनी करावं अशी 4 आव्हानं मला वाटतं आहेत. त्यातलं एक आव्हान आहे की संस्थांची मोडतोड न करता त्यांचं जतन करावं, राजकीय संस्था ज्या असतात त्यांचं. दुसरं आव्हान जे आहे त्यांच्यापुढे असं मला वाटतं ते म्हणजे इथला राष्ट्रवाद हा, मी आत्ता म्हणत होतो त्याप्रमाणे, हकालपट्टी करणारा राष्ट्रवाद न होता सगळ्यांचं समावेश, सगळ्यांचा इन्क्लुझिव्ह राष्ट्रवाद असेल अशा प्रकारचा तो राष्ट्रवाद इथे कसा निर्माण करता येईल हे दुसरं आव्हान आहे. तिसरं आव्हान त्याला जोडून येणारं जे आहे ते म्हणजे ह्या समाजामध्ये जे विविध समूह आहेत त्यांना एका पातळीवरती आर्थिक आणि प्रतिष्ठेच्या अर्थाने एकत्र आणणं हे आव्हान असणार आहे. आणि चौथं आव्हान त्याला जोडून येणारं जे आहे ते म्हणजे इथली लोकशाही ही बहुसंख्याकवादी लोकशाही न होऊ देता ती खऱ्याखुऱ्या अर्थाने लोकशाही बनली पाहिजे. हीच ती आव्हानं राहतील असं मला वाटतं. आता हे आव्हान मोदी खरंच स्वीकारतील का? त्यांची भाषा, ते निवडून येतात त्यावेळेला आल्यानंतरची जेव्हा असते ती अनेक बुद्धिवंतांना भुरळ पाडणारी असते. ती मागच्या वेळेला तशी होती, याही वेळेला आत्ता तरी निदान त्यांनी आता हे एक नवीन सूत्र दिलेलं आहे सबका विश्वास, ते त्याचं द्योतक आहे असं मला वाटतं. मला असं वाटतं की 14 आणि 19 दोन्ही निकालांनी मोदींना एक ऐतिहासिक ऑफर, एक ऐतिहासिक अशा प्रकारची संधी दिलेली आहे. ती अशी की एका संकुचित विचाराचा नेता इथपासून बाजूला येऊन भारताचं भविष्य सांस्कृतिकदृष्ट्या मजबूत करणारा नेता म्हणून त्यांचा प्रवास होऊ शकतो. तो करायचा नाही असा निर्णय त्यांनी घेतलेला आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळे ते अशा प्रकारच्या बहुविधतापूर्ण लोकशाहीवादी राष्ट्रीय समाजाचं जतन करण्याचा प्रयत्न करतील अशी शक्यता मला फार कमी वाटते. मग आपका सबका विश्वासचा अर्थ कसा लावायचा? तर मला असं वाटतं की ते एका मर्यादित अर्थाने, जसा भाजपचा धर्मनिरपेक्षतावाद मर्यादित असतो तसा हा मर्यादित सबका विश्वास आहे, की सरकार म्हणून होता होई तो कुणाही समाज घटकाला गैररित्या दुखावलं जाणार नाही एवढंच ते सांगतायत. आणि ते सांगतायत त्यात विशेष काही नाही आहे, कारण संविधानानेच ते करायला सरकारला बंदी घातलेली आहे. सरकार असं करूच शकत नाही. आणि त्याच्या पलीकडे जाण्याची जी हिंमत लागते की हो मी या विचारप्रणालीमधनं आलो परंतु आता मला ही इतिहासाने संधी दिलेली आहे त्यामुळे मी त्या विचारप्रणालीच्या पलीकडे जातो, ती संधी मोदी साधतील का? हा येत्या 5 वर्षातला प्रश्न असेल. आजच्या घडीला तुम्ही विचारलं तर माझ्या काही अपेक्षा नाहीत.